रिकामे वेळे मध्ये रिकामे वेळे हा प्रयोग बनला. या प्रयोगाचे नाव किडनी वर्किंग मॉडेल. हा आपल्या शरीराचा एक भागाचा मी प्रयोग बनवलेला आहे. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य एक जाड पुठ्ठा, त्याला कटरच्या सहाय्याने कापणे कापायचं, त्याच्यावर पांढरा कागद या फेविकॉलने त्या पांढऱ्या कागदाला जोडून घ्यायचे व त्याला बाजून चिटकलं नसलं तर त्याला चिकटपट्टीने चुटकून टाकायचे. पार्कचे नाव, पार्कचे नाव, या पार्कचे नाव चिटणी आहे. या पार्कचे नाव व्हीनस, या पार्कचे नाव ब्लॅडर, युरेटर ओपनिंग, युरेटर ओपनिंग, युत्रा. मी ह्या पाईप याला या बाटलीला जोडलेला आहे. या पाईपाचे नाव युरेटर. छिद्र कशाने पाडलं? मी शोल्डर, शोल्डरने छिद्र पाडलं व त्याला पी व्ही सीने चुटकवले. या प्रयोगासाठी साहित्य लागणार मातूल, पुठ्ठा, पाईप, बॉटलीचे वरचे ढाकण, एक बॉटल, चिकटपट्टी, एक पांढरी चिकटपट्टी, मोजमाप करण्यासाठी करकटर, काळा पेन, पेन्सिल, मातूल, फोटरबर, हे उभे टाकण्यासाठी दोन लाकडाचे खांब, एक पकड, पांढरा कागद, एक पुठ्ठा, दोन खिळे, स्केल, पांढरे कागद व रंग खुडूचा बॉक्स घेतलेला आहे आणि व कात्री. आणि नंतर ही प्रयोगाची उभारणी करायची आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैष्णव दशरथे, वर्ग 6वा, गांधी विद्यालय एकता नगर परभणी. मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. या प्रोजेक्टचं नाव किडनी फंक्शन मॉडेल म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था. मित्रांनो, आपल्याला ऊर्जेची गरज असते व ती ऊर्जा मिळवण्यासाठी आपण अन्न खातो व ते पचवण्यासाठी आपण पाणी पितो व त्या प्रक्रियेला चयापचय प्रक्रिया म्हणतात. ती चयापचय प्रक्रिया झाल्यावर आपल्या शरीरात अनावश्यक घटक तयार होतात व ते अनावश्यक घटक आपल्याला आजारी पाडू शकतात, म्हणजे शकतात, त्यांनी आजारी पाडू शकतात. निसर्गाने हे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आपल्याला व्यवस्था करून दिलेली आहे. पहिला म्हणजे त्वचा, घाम बाहेर टाकणे. दुसरे म्हणजे फुफ्फुसातून कार्बन डायऑक्साईड आणि किडनीमधून आम्ल केरेटाइन आम्ल आणि युरिक आम्ल बाहेर टाकतात व या किडनीमधून आपले रक्त शुद्ध करते. किडनी हा शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शुद्ध करून किडनी आपले रक्त शुद्ध करून त्याचे तेलबी बनवण्याचे कार्य ही किडनी काम करते. किडनीची लांबी 10 सेंटीमीटर, रुंदीने 6 सेंटीमीटर व मोठीने जाडीने 4 सेंटीमीटर असते. किडनीमार्फत तयार केलेली लघवीला मूत्रवाहिनीपर्यंत पोहोचवणारी नळीला मूत्रवाहिनी म्हणतात. किडनीचे कार्य रक्त शुद्ध करणे, पाण्याचे संतुलन राखणे व रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे या किडनीमुळे होते. क्रोनिक रोगाची लक्षणे: एनिमिया, रक्ताची कमतरता,
एनिमिया रक्ताची कमतरता, दुसरं म्हणजे रक्तातून मूत्रवाहिनीमधून रक्त येणे, लघवीचा रंग बदलणे, अंगावर खाज सुटणे व लघवी लवकर लवकर येणे. मला हा प्रकल्प बनवण्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी मला माझ्या वर्ग शिक्षकांनी मदत केलेली आहे, व चिटणीस सर, शिरसे सर व तांभाळे महेश या सरांचे मी खूप आभार मानतो. बरं, आता याचे पार्टचे नाव सांगा. या पार्टचे नाव किडनी, या पार्टचे नाव व्हेनस, या पार्टचे नाव युरेटर, या पार्टचे नाव ब्लॅडर आहे, या पार्टचे नाव युरेटर ओपनिंग, आता हे तू कोणत्या वेळात केलं, हे कशामुळे केलं? आता कोरोनाच्या मी रिकाम्या वेळात हा प्रोजेक्ट बनवलेला आहे.